सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे असं आपण म्हणतो पण या सोशल मीडियामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात आता याचं ज्वलंतच उदाहरण सांगायचं झालं तर काल धनकवडीतील एका तेरा वर्षाच्या मुलाने मोबाईलवर खेळू दिलं नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मात्र मोबाईलचं आणि इंटरनेटचं व्यसन एवढं मुलांमध्ये का आलंय याचा घेतलेला हा खास आढावा सध्या प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि प्रत्येकजण त्या मोबाईलच्या अधीन झालेला पाहायला मिळतोय ह्याला अपवाद लहान मुलं तरी कशी असतील रडतंय ना तर द्या त्याच्या हातात मोबाईल होईल तो शांत ही सध्या पालकांची जणू मानसिकताच आहे आणि मग मुलांना लागतं इंटरनेटचं आणि मोबाईलचं व्यसन आणि त्यातून घडतात आत्महत्या याला जबाबदार पालकसुद्धा आहेत पालक ह्या बाबतीत काय म्हणतात पाहूयात हा ही जी घटना घडली आहे की फक्त मोबाईल न दिल्यामुळे मुलांनी आत्महत्या करणे एवढ्या लहान वयात म्हणजे पूर्वी जे, पूर जे दहावी बारावी नंतर फर्स्ट्रेशन येत होतं ते आता इतक्या लहान वयात मुलांना येऊ लागलेलं ला आहे तर याला आपली शिक्षण प्रणाली किंवा पालकांचं वागणं हे सगळं प्रत्येक अंश जबाबदार आहे तर पालकांनी हे आधी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मी एक पालक आहे तर माझं अनुकरण माझ्या घरातली माझी लहान मुलगी करणार आहे किंवा माझा मुलगा करणार आहे आणि त्या दृष्टीने आपलं वागणं असणं गरजेचं आहे म्हणजे नुसतं तू पुस्तक वाच असं सांगण्यापेक्षा जर आई बाबा आजी आजोबा घरात मुलांबरोबर बसून पुस्तक वाचत असतील तर नक्कीच मुलंसुद्धा मोबाईलपेक्षा पुस्तकांकडे जास्त वळतील मुलांना थोडंसं व्यायामाचं महत्त्व सांगितलं किंवा तसं स्वतः व्यायाम केला मुलांसमोर नक्कीच आपली विद्यार्थी आपले मुलं आहेत ते सुद्धा व्यायाम करतील पालक म्हणून सांगते म्हणजे माझी मुलगी तिसरीला आहे आणि आता त्या मुलाने जी मुलाची जी घटना घडली खरंच खूप दुर्दैवी आहे पण मोबाईल हवा म्हणून त्याने आत्महत्या करणं पण आज असं आहे की मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात असतो आई बाबा दोघांच्याही हातात मोबाईल असतो आणि त्याबद्दल मुलांना कुतूहल असतं साहजिकच आहे आपल्यालाही वाटतं जेव्हा नवीन फंक्शन येतात आपण सुद्धा मोबाईल चेंज करत असतो तेव्हा मुलांनाही वाटतं नक्की मोबाईलमध्ये काय आहे मला असं वाटतं की मुलांना जरी आपण मोबाईल नाही दिला किंवा थोड्या वेळ मोबाईल द्यायला हरकत नाही आणि मुलांची क्लिअर म्हणजे मुलांना सांगितलं पाहिजे की त्यात काय फंक्शन्स आहेत आणि कुठलं आपण पाहिलं पाहिजे कुठलं नाही पाहिलं पाहिजे हे मुलांना जर समजावून सांगितलं तर कदाचित मला असं वाटतं की ते वाईट काही बघणार नाहीत आणि वेगळं काय आहे त्यांनी एकदा पाहिलं की त्यांना असं काही वाटणार नाही की बाबा हे आपण घेतलंच पाहिजे पाहिलंच पाहिजे शक्यतो मुलांना मोबाईल देण्यापेक्षा शारीरिक जे, जे।, जे खेळ असतात ग्राउंड आता सध्या मुलांना सध्या गरजेचं आहे ते मिळत नाही आहे शारीरिक वाढ त्यांचं काय होतं लक्ष डायवर्ट होतं खेळायला मिळत नाही मग काय करतात पालक तू आता शांत बस घरात बसलाय तर मग फोन घे फोनवर तू गेम खेळ पालकांना याच खूप कौतुक वाटतं की माझ्या मुलाला फार मोठे छान छान गेम ॲडव्हान्स गेम खेळता येतात पण त्याचे परिणाम असे होतात की मुलांच्या डोळ्यांना डोळ्यांना त्रास होतो आणि तसेच शारीरिक जो विकास असतो तो, तो खुंटतोय मुलांचा आणि मानसिक त्यांच्याशी बोलायला कोण नसतं त्यामुळे ते मोबाईलमध्ये लक्ष घालतात मग त्यांच्या मनासारखं झाले नाहीत तर मग बाकीच्या गोष्टी पण त्यांच्या बघत नाहीत ते मनासारखं शाळेत सुद्धा हल्ली मोबाईल लहान मुलं चोरून वापरताना चित्र पाहायला मिळत आहे पण ह्याकडे शाळा प्रशासनाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शाळा प्रशासनाचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात की का बरं मुलं अशी वागत असतील ह्याला कारण काय आहे तर शाळेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर शाळेत आम्ही मुलं अशी वागू नयेत त्यामुळे मुलांवर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात आणि करतो किंवा मुलांच्या आता आमच्या शाळेमध्ये मुलांच्या शरीरातली ऊर्जा बाहेर यावी म्हणून आम्ही मुलांसाठी ओपन जिम केली आहे नंतर मुलांसाठी मोकळं मैदान खेळायला उपलब्ध करून दिलेले गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यावर संस्कार करतो पण तरीसुद्धा ही मुलं शिका वागतात तर याला कुठेतरी थोडंफार पालकही जबाबदार आहेत किंवा हल्ली सगळा नेटचा जमाना आहे किंवा मोबाईलचा प्रसार जास्त आहे म्हणजे आई वडील जास्त प्रमाणात मोबाईल बघतात आणि ते बघून मुलंसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतात आणि म्हणून मुलांनासुद्धा मोबाईल हवा असतो आणि तो, तो, तो जर त्यांना दिला नाही तर त्या असा तरी त्यांचा कुठेतरी उद्रेक होतो आणि असं मुलं करतात असं मला वाटतं तेव्हा या सगळ्या गोष्टींवर पालकांनी थोडंसं कंट्रोल ठेवला आणि ऑफिसमधून वेळ काढून किंवा आपल्या कामातून वेळ काढून मुलांशी जास्त सुसंवाद साधला किंवा रिकाम्या वेळेत आपल्या मुलांना मोकळ्या मैदानावर खेळायला नेलं तर त्याचा जास्त परिणाम मुलांवर होईल असं वाटतं तर याला कुठेतरी पालक म्हणून आपण दोषी आहोत असं वाटतंय तर पालकांनी या गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी हाताळल्या पाहिजे आणि केल्या पाहिजे मुलांना इंटरनेटच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेतात त्यात आनंद व्यसनमुक्ती केंद्राने अनेक मुलांना ह्या व्यसनापासून मुक्त केलाय त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे दणकवडीतील एका तेरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे आणि त्याचं कारणसुद्धा धक्कादायक का आहे त्याचं कारण असं आहे की आईने त्याला मोबाईलवर गेम खेळू दिला नाही आणि मोबाईल त्याच्या हातात दिला नाही पण एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची ती त्याला गरज का भासली किंवा इंटरनेटच्या एवढ्या आधीन किंवा मोबाईलच्या एवढ्या आधीन होण्याचं कारण काय याविषयीच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर अजय दुधाणे आहेत जे आनंदवन इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्राचे आहेत सर सध्या आपण पाहतो की मुलांमध्ये इंटरनेटचं व्यसन वाढत चाललंय त्याचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीलाच काल जी घटना घडली ही अत्यंत म्हणजे मनाला चटका देणारी अशी घटना आहे एका तेरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आणि या ठिकाणी आत्महत्या झाली त्यावेळेस त्याची विविध कारणं पुढं आली पण त्यातलं प्रामुख्यानं कारण ते, ते, ते आलं ते आहे त्याचा मोबाईलचा अतिवापर आणि हा मोबाईलचा अतिवापर इथे त्या मुलाचं वय हे आत्महत्या करण्यासारखं नाहीच आहे तेरा हे वय आत्महत्या करण्यासारखं नाही आहे पण ह्यामध्ये थोडासा त्यांचा मोबाईलचा वापर किंवा आईवडिलांचं बिझी शेड्यूल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर नीट अभ्यासल्या किंवा आपण पाहिल्या तर यातनं असं दिसून येतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये पालक आणि बालक यांचा संवाद कमी होत होता मुला मुलगा रडतोय किंवा मुलगा हट्ट करतोय म्हणून आपण त्याच्याकडे मोबाईल देतो तो मोबाईलमध्ये दे कोणत्या ॲप्स वापरतो हे सगळं होतं याच्यात एक आणखी गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे की मुलांमध्ये एक प्रकारचा एक आक्रमकपणा यायला लागलेला आहे आजकाल म्हणजे आम्ही जे महाराष्ट्रातलं पहिलं इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे अठरा नोव्हेंबर रोजी आणि या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रात फक्त इंटरनेट नसून तर स्क्रीनवरच आम्ही काम करतो टोटल स्क्रीनवर मग त्या टी व्हीवर आहे मोबाईल आहे लॅपटॉप आहे किंवा इतर गॅझेट्स आहेत टॅब आहे ह्या सगळ्या गॅझेट्समुळं आहे काय की मुलांना जे शिक्षण ज्या वयात मिळायला पाहिजे ते शिक्षण त्याच्या अगोदर त्यांना मिळा मिळतं आहे आणि मग पिक्चर आजच्या पिक्चरमधले असतील किंवा काही कोणाला दोष देणं चुकीचं आहे कारण आपण हे कुठं थांबवू शकत नाही आहे आणि याचं कुठंतरी आपण बंधनं आणली पाहिजेत पालकांनी पण पालकांना याच्यासाठी जास्त जागरूक करणं गरजेचं आहे फक्त जनजागृती करून मुलं त्या ॲडिक्शनपासून दूर होणार नाहीत तर त्यासाठी काही प्रॅक्टिकल करणं आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला हो निश्चित म्हणजे त्यासाठी प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा आता जो आम्ही कालपासून आम्ही एक नवीन परत आम्ही आमची मिटिंग स्टाफ मिटिंग कॉल करून आम्ही एक नवीन पद्धती राबवण्याचा एक शाळेमधनं आम्ही अवेअरनेस प्रोग्राममधनं किंवा मुलांची मनोम आपण चाचणी करून घ्यायला हवी आहे आणि या आपण चाचणी म्हणजे आपण कसं आहे की नियमन करतो म्हणजे भार नियमन विजे विजेचं भार नियमन होतं पाण्याचं नियमन होतं आपल्या सगळ्या गोष्टींचं आपण नियमन करतो बँकेत पैसे सेव्हिंग करतानाचं नियमन होतं तसं मनाचं नियमन झालं पाहिजे कशा पद्धतीने जर एखाद्या मुलाला हे ॲडिक्शन झालंच आहे तर त्याला कशा पद्धतीने त्यापासून दूर करता येईल किंवा काय तुम्ही नेमकं करता आम्ही सर्वप्रथम त्यांच्या पालकांशी बोलतो पालकांशी बोलल्यानंतर त्या मुलाला आम्ही एक क्वेश्चनरी त्या मुलाशीही चर्चा करतो त्याला एक तीस प्रश्नांची आम्ही एक क्वेश्चनरी तयार केली एक प्रश्नावली आहे ती प्रश्नावली सोडवल्यानंतर आम्हाला जाणून येतं त्याचा एक कॅरेक्टर आम्ही स्केच तयार होतो की हा याचा कल कल चाचणी ज्याला आपण म्हणूयात ही कल चाचणी होते आणि ही कल कुठं आहे विद्यार्थ्याचा की याचा फेसबुककडे जास्त आहे गेमकडे जास्ती आहे की व्हॉट्सॲपकडे जास्त आहे आणि मग याचा वापराचा हे किती आहे ड्युरेशन किती आहे ह्या सगळ्याच्या याच्यावरनं आम्ही त्याला मग उपचार पद्धती देतो आणि याच्यात त्याचा सर्वप्रथम आम्ही हे सगळं करत असतानाही दोन्ही सेशन साधारणपणे पंचवीस ते तीस मिनिटाची होतात आणि <laughs> या दोन्ही सेशन मध्ये आम्ही त्यांना मोबाईल वापरू देत नाही आणि <laughs> इथूनच पहिली पायरी आम्ही जोडतो की तीस मिनिटं जर तो मोबाईल पासून लांब राहू शकतो <laughs> तर आणखी जास्त काळ का राहू शकत नाही हा कॉन्फिडन्स त्यांना देतो पण सर काही असे तुमच्याकडे स्टुडंट असतील किंवा ऍडिक्शन असलेले विद्यार्थी असतील किंवा आणखीन कोण असतील डिपेंड ऑन एज तर तुम्ही तुम्हाला असं कधी जाणवलंय का की काही असं दूर राहूच शकत नाहीत असे काही पेशंट आहेत भरपूर जण आहेत पेशंट आमच्याकडे आज उपचार घेत आहेत दोन जण म्हणजे आम्ही आनंदवन भरपूर जर आहेत तर त्यावर तुम्ही मग कसा उपाय शोधता की आता त्यांना मोबाईल पासून जायचंय त्यांना एडिक्शन तर आहे त्यांना मोबाईल सुद्धा हवा आहे हा मग जसं मी सांगितलं की त्याच्याशी काउन्सिलिंग करून आम्ही त्याला या गोष्टी सांगण्यात येतात की हे बाबा तुझ्या फायद्याचं नाहीये आणि त्याच्या पालकांशी हे समजवलं जातं की आता आपण त्याला टाइम पिरियड दिला पाहिजे आणि ते मान्य करत असतात की खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही एका कॉलेजमध्ये आत्ता जर पाहिलं तर ते मान्य करत असतात की आम्ही आमचा मोकळा वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत आणि हे त्याला रि जाणवून देणं रिअलायझेशन करून देणं आणि हे रिअलाईज झाल्यानंतर मात्र त्याच्यात फरक पडतो की तो स्वतःवर बाइंडिंग टाकतो की तीस मिनटं आज दिवसभरात फक्त एक तासच बघायचं मग सोशल मीडिया टोटल एक तासावरच आणायचा त्यात मग चार स्लॉट करायचे पंधरा पंधरा मिनटाची सकाळी दुपारी संध्याकाळी असा एक प्रयोग करून पहा किंवा आम्ही एक नवीन आव्हान करतो आहोत लोकांना की जसं आपण एकादशीचा उपवास करतो सोमवार गुरुवार शनिवार वगैरे उपवास करतो तसं आठवड्यातनं एकदा मोबाईलचा उपवास करा सर हे ॲडिक्शन वाढण्याचं आपण म्हणतो की पालक आणि बालक दोन्ही जबाबदार असतात पण सध्या आपण पाहतो की प्रत्येक घरात व्यक्ती कमी आणि ह्या ज्या मोबाईल्स वगैरे असतात गॅजेट्सचं प्रमाण वाढलेलं आहे कारण आई बाबा ऑफिसला जातात तेव्हा मुलांच्या हातात बाळ रडत जरी असेल तर आई कंपल्सरी त्याच्या हातात मोबाईल देते तेव्हा तो बाळ शांत होतो मग तुम्हाला असं वाटतं का की याला पालक जास्त जबाबदार आहेत निश्चितपणे निश्चितपणे पालक जास्त जबाबदार आहेत म्हणून पालकां होतंय काय आज सांगतो तुम्हाला पालक आणि बालक आणि शिक्षक हा जो सांगितलं मुलांचं शिक्षण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते शाळेमध्ये आणि घरामध्ये म्हणजे घरापेक्षाही शाळा जास्त महत्त्वाची असं पालकांचं म्हणणं असतं की पालक काय म्हणतात की शाळेत जातात ते शिक्षकांवर ढकलतात आणि शिक्षक काय होतं आहे की याच्यामध्ये मुलांची हेळसांड होती आहे मुलांना टार्गेट होत आहेत मुलं आणि मुलांना त्यातलं गांभीर्य समजून सांगितलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की यामध्ये पालक आणि बालक आणि शिक्षक या तिघांशीही आम्ही संवाद साधतो आहोत पण याच्यात पालकांचा रोल महत्वाचा आहे पालकांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात प्रथम पेरेंटल म्हणजे गॅझेट्समध्ये जे प्रकार आहेत पेरेंटल म्हणजे ॲप्स आहेत ह्या पेरंटल ॲप्स जाणून घेतल्या पाहिजेत की यूट्यूबवर आपला मुलगा काय पाहतो हे कसं सर्च करायचं याचं ज्ञान पालकांना पाहिजे फेसबुकवर आपल्या मुलांनी कोणाशी मैत्री केली आहे त्याचे म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत हे पालकांना जाणून घेता आलं पाहिजे अगोदर पालकांनी याचं ज्ञान घेतलं पाहिजे की आपला मुलगा व्हॉट्सॲपवर किती मित्र आहेत आणि अननेसेसरी तो किती वेळ वाया घालवतो काय होतं की लास्ट सीन बंद करणे व्हॉट्सॲपचं बोलतो आहे मी की व्हॉट्सॲपवर आजकाल एक त्याच्यामध्ये हे आहे की फॅसिलिटी आहे की तुम्ही तुमचा लास्ट सीन दिसू शकत नाही त्यामुळं आईवडिलांना एवढंच कळतं की कि रात्री किती वाजेपर्यंत लास्ट सीन जर बंद केला आहे तर त्यांनी त्याला विचारलं पाहिजे की तुझा लास्ट सीन चालू ठेव आम्हाला तू रात्री शेवटचं लास्ट सीन कर... व्हॉट्सॲप केव्हा बघितलं आहे हे कळलं पाहिजे किंवा फेसबुकवर सुद्धा ऑनलाईन असतं आणि लास्ट सीन फेसबुकवर सुद्धा कळतो की यांनी फेसबुक लास्ट कधी उघडून पाहिले पण ते शोधण्यासाठी खूप हो यंत्रणा वेगवेगळी त्यात आतमध्ये जावं लागतं आणि हे पालकांना निश्चितपणे माहिती आहे का यूट्यूबवरची हिस्ट्री जरी क्लिअर केली तरीही ते कळू शकतं की याने यूट्यूबवर काय पाहिलं हे पालकांनी अगोदर ज्ञान घेतलं पाहिजे आणि पालकांनी निश्चितपणे आपल्या मुलांच्या मो हातात मोबाईल देताना मा मोबाईल फोन हा एक म्हणजे संपर्काचं साधन आहे व्हॉट्सॲप ही एक मेसेंजिंग ॲप आहे ह्या दोनचा वापर करताना त्याचा वापर आणि त्याचा अतिवापर यातला फरक मुलांना समजून सांगितला पाहिजे की ह्या गेम्स हे सगळं आभासी विश्व आहे आणि ह्या आभासी विश्वामध्ये आपण अडकतो आहोत आणि ह्याच्यातनं म्हणजे ह्या आभासी विश्वातनं बाहेर विश्वा पडण्यासाठी पहिलं त्यांनी हे मान्य करावं लागेल आणि पालकांनी सुद्धा मान्य करावं लागेल हे सगळं एकूणच काय तर पालक असतील शिक्षक असतील आणि मुलं सुद्धा असतील तर यांनी एकमेकांशी सुसंवाद वाढवायला वाढवायला पाहिजे जेणेकरून आभासी वर्गात हे मुलं रमणार नाहीत या इंटरनेटच्या जाळ्यात अडकणार नाहीत प्रेक्षकांनो ह्या मोबाईलमुळे नात्यामध्ये सुद्धा दुरावा आलाय त्यामुळे त्याच्या किती आधीन व्हायचं हे तुम्हीच ठरवा अभिजीत सत्तीगिरीसह शनाय शेख निन्मा न्यूज पुणे